नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज वळूया जयसिंगपुरातील एक धक्कादायक बातमीपत्राकडे जयसिंगपुरात न्यायप्रविष्ट इमारत पाडण्याचा प्रयत्न परस्परविरोधी गुन्हा दाखल भाडोत्री गुंडांचा हैदोस जयसिंहपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या झाशी चौकामध्ये रविवारी दुपारी भाडोत्री गुंडांनी हैदोस घालून न्यायप्रविष्ट बाब असलेल्या एका अडद दुकानाची इमारत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या हणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत येथील गली नंबर आठ झशी चौकामध्ये असणाऱ्या अशोक लक्ष्मण पाटील यांचे तंबाखू अडत व्यवसायाचे दुकान व गोडाऊन आहे या दुकानासंबंधीचा वाद मूळ मालकाशी न्यायालयामध्ये सुरू आहे दरम्यान रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वीस ते पंचवीस युवक जेसीबी घेऊन संबंधित दुकान पाडत होते यावेळी त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली दुकानात असणारे साहित्य बाहेर रस्त्यावर आणून टाकले दरम्यान ही घटना अशोक पाटील व त्यांच्या नातेवाईकांना समजताच ते थे थेट घटनास्थळी आले त्यांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला यावेळी भाडोत्री गुंडाकडून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली यामध्ये अक्षय पाटील व अमित पाटील तसेच चंद्रकांत टारे हे जखमी झाले आहेत याबाबत अशोक पाटील व महावीर तारे यांनी जयसिंगपूर पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली असून याबाबत पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत शानदार न्यूज साठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसैन शेख